नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 9 स्टँडर्ड ज्योमेट्री लेसन नंबर 8 ट्रिग्नोमेट्री प्रॅक्टिस सेट 8.2. त्यातील फर्स्ट क्वेश्चन आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. त्याचबरोबर सेकंड, थर्ड आणि फोर्थ हे जे 3 क्वेश्चन्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, कारण यातील फर्स्ट क्वेश्चन खूप मोठा आहे, तो सॉल्व्ह करण्यासाठी खूप वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून सेकंड, थर्ड आणि फोर्थ क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तो नेक्स्ट व्हिडिओ मी जेव्हा अपलोड करेल तेव्हा तुम्हाला इथे आयकॉनवर क्लिक करून तो व्हिडिओ पाहता येणारच आहे. त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट 8.1 व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही इथेवरती आयकॉनवर क्लिक करून तो पाहू शकता. ओके, सो फ्रेंड्स, आता आपण पाहतोय प्रॅक्टिस सेट 8.2. सो लेट अस स्टार्ट. तर आता आपण प्रॅक्टिस सेट 8.2 मधील फर्स्ट क्वेश्चन रीड करणार आहोत. इन द फॉलोइंग टेबल रेशो इज गिवन इन इच कॉलम, फाइंड द रिमेनिंग टू रेशोज इन द कॉलम अँड कम्प्लीट द टेबल. तर या ठिकाणी आपल्याला एक रेशो दिलेला आहे आणि बाकीचे दोन रेशो आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. जसं की या ठिकाणी कॉस थिएटा दिलेला आहे आपल्या सिन थिएटा आणि त्याचबरोबर टॅन थिएटा फाइंड आउट करायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी साइन थिएटा दिलेला आहे आपल्याला, हे दोन रेशोज फाइंड आउट करायचे आहेत. तर ते कसे करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एक तर त्यासाठी आपण राईट अँगल ट्रायंगलचा वापर करणार आहोत आणि पायथागोरस थिअरमचा देखील वापर करणार आहोत. सो ते कसं सॉल्व्ह करायचं आपण पाहूया. प्रत्येक यातील प्रत्येक सम सॉल्व्ह करताना प्रत्येक रेशो आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी अशा प्रकारचं एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे. तर या ठिकाणी ए बी सी हा राईट अँगल ट्रायंगल आहे, बी 90 डिग्रीचा आहे, जो सी आहे तो थिएटा घेतलेला आहे आपण. या ठिकाणी ए सी हायपोटेनस आहे, थिएटाच्या अपोजिट साईड आहे बी ए आणि थिएटाच्या ऍडजसंट साईड आहे बी सी. ओके, सो अशा प्रकारे एक बेसिक ट्रायंगल मी या ठिकाणी काढलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला पहिल्या क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे, या ठिकाणी मी 1, 2, 3, 4 असे नंबर दिलेले आहेत, एकूण 9 आहेत. तर यामध्ये पहिला जो बॉक्स आहे, पहिला जो क्वेश्चन आहे, त्यामध्ये आपल्याला कॉस थिएटा दिलेला आहे. सो कॉस थिएटा इज इक्वल टू 35/7 आहे, 37 आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. ओके, आता कॉस थिएटा म्हणजेच काय? तर ऍडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस. ओके, कॉस थिएटा आपण कसं फाइंड आउट करतो? ऍडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस अशा प्रकारे. ओके, तर या ठिकाणी 35/37 आहे, म्हणजेच 35 काय झाली? ऍडजसंट साईडची लांबी आणि 37 झालं हायपोटेनस. ओके, तर अशा प्रकारे आपण लिहिणार आहोत. म्हणजे या ठिकाणी कॉस थिएटा इज इक्वल टू 35/37 आहे, याचा अर्थ 35 आहे ऍडजसंट साईड आणि 37 आहे हायपोटेनस. ओके, तर आता या ठिकाणी या राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनस आहे एसी, त्याला आपण लिहिणार आहोत 37. तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनमध्ये हा राईट अँगल ट्रायंगल काढावा लागणार आहे. ओके, मी एकदाच काढलेला आहे, तुम्हाला मात्र तो प्रत्येक क्वेश्चनमध्ये काढावा लागणार आहे. आणि ऍडजसंट साईड आहे 35, सो आपण इथे लिहून घेऊया 35, म्हणजे बीसी 35 आहे आणि एसी किती आहे? 37. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एबी अपोजिट साईड, तरच आपण साईन थिएटा आणि त्याचबरोबर टॅन थिएटा काढू शकतो. ओके, सो आता अपोजिट साईड फाइंड आउट करण्यासाठी आपण काय वापरणार आहोत? सिम्पली आपण पायथागोरस थिअरमचा वापर करणार आहोत, कारण जेव्हा राईट अँगल ट्रायंगलच्या दोन साईड दिलेल्या असतात आणि एक साईड फाइंड आउट करायची असते तेव्हा आपण पायथागोरस थिअरम वापरतो. काय आहे पायथागोरसचा थिअरम? हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू साईड 1 स्क्वेअर प्लस साईड 2 स्क्वेअर. ओके, तर आता आपण लिहूया, आपण या ट्रायंगलच्या आधारावर लिहितोय. त्याच्यामुळे इन राईट अँगल ट्रायंगल ए बी सी बाय पायथागोरस थिअरम, मी ते शॉर्टकटमध्ये पीटी लिहिते, तुम्ही ते पायथागोरस थिअरम कम्प्लीट लिहा. ओके, इन राईट अँगल ट्रायंगल ए बी सी बाय पायथागोरस थिअरम, या ठिकाणी हायपोटेनस आहे ए सी, ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. ओके, तर या ठिकाणी ए सी स्क्वेअर आहे 37 स्क्वेअर, ए बी स्क्वेअर आहे या ठिकाणी तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि प्लस बी सी स्क्वेअर आहे 35 स्क्वेअर. ओके, सो या ठिकाणी तुम्ही 37 स्क्वेअर फाइंड आउट करून 35 स्क्वेअर फाइंड आउट करून त्या सबट्रॅक्ट करू शकता किंवा ए स्क्वेअर बी स्क्वेअर हा फॉर्म्युला देखील तुम्ही यूज करू शकता. ओके, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला देखील तुम्ही यूज करू शकता. तर या ठिकाणी आपण दोन्ही पद्धतीने सॉल्व्ह करणार आहोत. तर 37चा स्क्वेअर आहे 1369 इज इक्वल टू ए बी स्क्वेअर आहे असंच, आणि त्याचबरोबर 35 स्क्वेअर आहे 1225. ओके, तर आता या ठिकाणी हे जे 1225 आहे हे आपण लेफ्ट हँड साईडला घेणार आहोत आणि ते सबट्रॅक्ट करणार आहोत. ओके, सो देअर फॉर 1369 मायनस 1225 इज इक्वल टू ए बी स्क्वेअर.
आता जेव्हा आपण याची सबट्रॅक्शन करणार तेव्हा आन्सर येणार आहे 4410 144 हे आपला आन्सर येणार आहे इज इक्वल टू ए बी स्क्वेअर. 144 हा कोणाचा स्क्वेअर आहे, एक्झॅक्टली 12चा स्क्वेअर आहे. देअरफोर स्क्वेअर रूट ऑफ 144 इज इक्वल टू ए बी. देअरफोर 12 इज इक्वल टू ए बी, म्हणजेच ए बी काय आलेला आहे 12. आपण या ठिकाणी लिहून घेऊया की ए बी 12 आहे. ओके, सो अशा प्रकारे आपण लिहिले आहे ए बी 12 आहे, म्हणजेच अपोजिट साईड 12 आहे. आता याच्या आधारावर आपण साईन थिएटा काढणार आहोत. साईन थिएटा म्हणजेच अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. तर या ठिकाणी अपोजिट साईड आहे 12 आणि हायपोटेनस आहे 37. ओके, त्याच्यानंतर आपण टॅन थिएटा काढूया. अपोजिट साईड अपॉन ऍडजसंट साईड. तर या ठिकाणी अपोजिट साईड आहे 12, ऍडजसंट साईड आहे 35. तर अशा प्रकारे साईन थिएटा आणि टॅन थिएटा आपण काढलेला आहे. आता आपण तो या चार्टमध्ये देखील लिहिणार आहोत. तर या ठिकाणी साईन थिएटा आहे 12 अपॉन 37 आणि टॅन थिएटा आहे 12 अपॉन 35. ओके, सो अशा प्रकारे आपण चार्टमध्ये लिहिलेला आहे. आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन, म्हणजे यातीलच नेक्स्ट जो कॉलम आहे तो. आता या नेक्स्ट कॉलममध्ये साईन थिएटा इज इक्वल टू 11 अपॉन 61 आहे. सो या ठिकाणी आपण सेकंड सोडवतोय. साईन थिएटा इज इक्वल टू 11 अपॉन 61. साईन थिएटाचा फॉर्म्युला काय आहे, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. ओके, म्हणजेच 11 आहे अपोजिट साईड आणि 61 आहे हायपोटेनस. आता आपण तेच या ट्रायंगलमध्ये लिहूया. तुम्हाला हा ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. ओके, मी या ठिकाणी लिहिते 61 आणि अपोजिट साईड आहे 11. ओके, सो अशा प्रकारे तुम्हाला ट्रायंगल ड्रॉ करावा लागणार आहे. आता यानंतर आपल्याला अपोजिट साईड मिळालेली आहे, हायपोटेनस मिळालेला आहे, आपल्याला ऍडजसंट साईड काढायची आहे. या ठिकाणी देखील आपण पायथागोरस थिअरमचा वापर करणार आहोत, कारण दोन साईड माहीत आहेत, एक साईड आपल्याला काढायची आहे. सो आता आपण इन राईट अँगल ट्रायंगल ए बी सी असं लिहूया बाय पायथागोरस थिअरम. तुम्ही इथे पूर्ण लिहा पायथागोरस थिअरम, मी ते फक्त शॉर्टकटमध्ये लिहिते. तर या ठिकाणी हायपोटेनस आहे ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. ज्याप्रमाणे आपण फर्स्ट क्वेश्चनमध्ये केलं त्याचप्रमाणे आपण इथे सॉल्व्ह करणार आहोत, सेम मेथड आहे. फक्त या ठिकाणी आपल्याला ऍडजसंट साईड काढायची आहे, आधीच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला अपोजिट साईड काढायची होती. या ठिकाणी ए सी स्क्वेअर आहे 61 इज इक्वल टू ए बी स्क्वेअर आहे 11 स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर आपल्याला माहित नाही, तो फाईंड आउट करायचा आहे. आता या ठिकाणी 61चा स्क्वेअर घेऊन आणि त्याचबरोबर 11चा स्क्वेअर घेऊन मग ते सबट्रॅक्ट देखील करू शकता, पण तीच मेथड आपण याआधी क्वेश्चन नंबर 1 मध्ये केली आहे. सो या ठिकाणी आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला युज करून सॉल्व्ह करणार आहोत. तर या ठिकाणी आपण बी सी स्क्वेअर या साईडला घेणार आहोत, सॉरी या ठिकाणी आपण 11 स्क्वेअर या साईडला घेऊया, कारण जर आपण बी सी स्क्वेअर या ठिकाणी घेतलं तर सबट्रॅक्ट होईल. सो 61 स्क्वेअर मायनस 11 स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर. तर या ठिकाणी आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला युज करणार आहोत. ओके, सो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच ए प्लस बी इन ब्रॅकेट आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी आहे. ओके, सो या ठिकाणी 61 प्लस 11 इंटू 61 मायनस 11 इज इक्वल टू बी सी स्क्वेअर. ओके, तर या ठिकाणी 61 प्लस 11 म्हणजेच 2 आणि या ठिकाणी 7 इंटू 0 आणि 5 ओके इज इक्वल टू बी सी स्क्वेअर. तर आता या ठिकाणी आपण या दोघांचा गुणाकार करूया, 5 × 2 = 0, 5 × 5 = 35 आणि 36 इज इक्वल टू बी सी स्क्वेअर. ओके, सो या ठिकाणी 3600 कोणाचा स्क्वेअर आहे तो आता आपण बघूया. तर 3600 स्क्वेअर रूट 60 येतं इज इक्वल टू बी सी स्क्वेअर. तर या ठिकाणी सॉरी इथे स्क्वेअर लिहायची गरज नाहीये, 3600 म्हणजेच 60 इज इक्वल टू बी सी. देअरफोर बी सी आलेला आहे 60. आता आपण या ठिकाणी कॉस आणि टॅन थिएटा फाइंड आउट करणार आहोत. तर या ठिकाणी कॉस थिएटा म्हणजेच ऍडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस. तर या ठिकाणी आपण फाइंड आउट केलेली आहे ऍडजसंट साईड, ती आहे 60. म्हणजेच या ठिकाणी ऍडजसंट साईड आहे 60 अपॉन हायपोटेनस आहे 61, म्हणजेच कॉस थिएटाचा रेशो आहे 60 अपॉन 61. त्याच्यानंतर टॅन थिएटा
is equal to opposite side upon hypotenuse, opposite side upon opposite side upon adjacent side. Opposite side आहे या ठिकाणी 11 आणि adjacent side आहे 60. याच्यामुळे 11 upon 60 असा tan थिएटाचा रेशो येणार आहे. ओके, सो आता आपण आता चार्ट मध्ये लिहून घेऊया. या ठिकाणी आपला cos थिएटाचा रेशो आहे 60 upon 61 आणि tan थिएटाचा आहे 11 upon 60. ओके, सो अशा प्रकारे आपण सेकंड कॉलम सॉल्व केला आहे. आता आपण थर्ड कॉलम पाहूया. तर या ठिकाणी थर्ड कॉलम मध्ये आपल्याला tan थिएटा दिलेला आहे 1 आणि आपल्याला sin थिएटा आणि cos थिएटा फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो या ठिकाणी फक्त 1 आहे, याचा अर्थ न्यूमरेटर 1 आहे, म्हणजे ज्या ठिकाणी डिनोमिनेटर काही दिलेला नसतो त्या ठिकाणी आपण डिनोमिनेटर देखील 1 च कन्सिडर करतो. सो या ठिकाणी न्यूमरेटर देखील 1 आहे, डिनोमिनेटर देखील 1 आहे, म्हणजे 1 अपॉन 1 हा tan थिएटाचा रेशो आहे. ओके, आता tan थिएटा म्हणजे काय? तर अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. सो tan थिएटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड, म्हणजे या ठिकाणी अपोजिट साइड पण 1 आहे आणि ऍडजसंट साइड पण 1 आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फक्त अपोजिट साइड फाइंड आउट करायची आहे, हायपोटेन्यूस फाइंड आउट करायचं आहे, ते आपण पायथागोरस थिअरमचा यूज करून फाइंड आउट करणार आहोत. तर या ठिकाणी आपण लिहून घेऊया, इन राइट अँगल ट्रायंगल एबीसी बाय पायथागोरस थिअरम ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. ओके, तर या ठिकाणी ए सी स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, ए बी स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर म्हणजे पण 1 स्क्वेअर. ओके, ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. या ठिकाणी 1 स्क्वेअर 1 असे येणार आहे, 1 स्क्वेअर पण 1 असे येणार आहे, कारण 1 चा स्क्वेअर 1 आहे. मग 1 प्लस 1 2 येणार आहे. सो ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 2. ओके, म्हणजेच ए सी इज इक्वल टू रूट 2. रूट 2 इज अ इरॅशनल नंबर, सो देअरफोर ए सी इज इक्वल टू रूट 2 राहणार आहे. ओके, तर या ठिकाणी एसी रूट 2 आहे, याचाच अर्थ हायपोटेन्यूस आहे रूट 2. आता आपण हेच रूट 2 कन्सिडर करून पुढे साईन थिएटा आणि कॉस थिएटाचा रेशो फाइंड आउट करणार आहोत. साईन थिएटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. तर या ठिकाणी अपोजिट साइड आहे 1, हायपोटेन्यूस आहे रूट 2. ओके, म्हणजेच 1 अपॉन रूट 2 हा येणार आहे साईन थिएटाचा रेशो. त्याच्यानंतर आहे कॉस थिएटा. कॉस थिएटा म्हणजे ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूस. या ठिकाणी ऍडजसंट साइड आहे 1 आणि हायपोटेन्यूस आहे रूट 2, म्हणजेच या ठिकाणी साईन थिएटा देखील 1 अपॉन रूट 2 आहे, कॉस थिएटा देखील 1 अपॉन रूट 2 आहे. तर आता आपण ते या चार्टमध्ये लिहूया. या ठिकाणी साईन थिएटा देखील 1 अपॉन रूट 2, कॉस थिएटा पण 1 अपॉन रूट 2. तर त्याच्यानंतर आपण सॉल्व करणार आहोत फोर्थ कॉलम. फोर्थ कॉलम मध्ये आपल्याला साईन थिएटा दिलेला आहे, आपल्याला कॉस थिएटा आणि टॅन थिएटाचा रेशो फाइंड आउट करायचे आहेत. सो या ठिकाणी साईन थिएटा आहे 1 अपॉन 2. साईन थिएटा म्हणजेच अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. या ठिकाणी अपोजिट साइड आहे 1, हायपोटेन्यूस आहे 2. यासाठी आपण राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करणार आहोत. ओके, सो अशा प्रकारे राईट अँगल ट्रायंगल तुम्ही ड्रॉ करा. तर या ठिकाणी आपण ऍडजसंट साइड आता फाइंड आउट करणार आहोत. इन ट्रायंगल ए बी सी बाय पायथागोरस थिअरम. ओके, ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. या ठिकाणी आपल्याला बी सी फाइंड आउट करायचं आहे. ए सी स्क्वेअर म्हणजेच 2 स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर आहे असं. 2 स्क्वेअर इज इक्वल टू 4, 1 स्क्वेअर 1, बी सी स्क्वेअर पुन्हा आहे असं. आता हा जो 1 आहे तो आपण घेणार आहोत लेफ्ट हँड साइडला, म्हणजेच तो मायनस होईल, इज इक्वल टू बी सी स्क्वेअर. या ठिकाणी 3 येणार आहे, इज इक्वल टू पुन्हा बी सी स्क्वेअर. आता 3 स्क्वेअर रूट इज इक्वल टू बी सी येणार आहे. 3 स्क्वेअर रूट काढता येत शक्य नाही, ते इरॅशनल नंबर मध्ये येईल, त्याच्यामुळे रूट 3 इज इक्वल टू बी सी ही आहे आपली ऍडजसंट साइड. ओके, सो या ठिकाणी आपण लिहूया रूट 3 ही आहे आपली ऍडजसंट साइड. आता आपण याच्या आधारावरती कॉस थिएटा आणि टॅन थिएटा फाइंड आउट करणार आहोत. सो कॉस थिएटा म्हणजेच ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूस. तर या ठिकाणी ऍडजसंट साइड आहे रूट 3, हायपोटेन्यूस आहे 2. सो कॉस थिएटा आहे रूट 3 अपॉन 2. आता आपण
tan theta फाइंड आउट करूया इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन एडजसेंट साइड. ओके सो या ठिकाणी अपोजिट साइड आहे 1, एडजसेंट साइड आहे रूट 3. सो अशा प्रकारे टॅन थिएटा आणि कॉस थिएटा आपण फाइंड आउट केला आहे, ते आपण या चार्टमध्ये देखील लिहिणार आहोत. या ठिकाणी आपला कॉस थिएटा आहे रूट 3 अपॉन 2 आणि जो टॅन थिएटा आहे तो आहे 1 अपॉन रूट 3. ओके आता यानंतर आपण फिफ्थ कॉलम सॉल्व करणार आहोत ज्याच्यामध्ये कॉस थिएटा आहे 1 अपॉन रूट 3. या ठिकाणी आपण लिहून घेऊया, आपण फिफ्थ सॉल्व करतोय, याच्या बाजूलाच मी सॉल्व करते. 1 अपॉन रूट 3 इज इक्वल टू काय आहे, कॉस थिएटा. आता कॉस थिएटा म्हणजे काय, तर ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. ओके सो या ठिकाणी ऍडजसंट साइड असणार आहे 1 आणि हायपोटेनियस असणार आहे रूट 3. ओके ओके या ठिकाणी बीसी आहे 1 आणि एसी आहे रूट 3. आता आपण फाइंड आउट करणार आहोत एबी म्हणजेच अपोजिट साइड. सो बाय सॉरी इन राइट अँगल ट्रायंगल ए बी सी बाय पायथागोरस थेरम, तुम्ही पूर्ण लिहा, फक्त पीटी लिहू नका. ओके सो या ठिकाणी ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. तर या ठिकाणी ए सी स्क्वेअर आहे म्हणजेच रूट 3 चा स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे प्लस बी सी स्क्वेअर म्हणजेच 1 चा स्क्वेअर. ओके सो देअरफोर रूट 3 चा स्क्वेअर जेव्हा आपण करणार, म्हणजे जेव्हा अशा प्रकारे रूट 3 चा स्क्वेअर असेल, तेव्हा फर्स्ट आपण जो नंबर आहे आतमधला तोच लिहिणार आहोत. कारण जेव्हा आपण एखाद्या नंबरचा स्क्वेअर रूट काढून पुन्हा स्क्वेअर करणार तेव्हा तोच नंबर येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण 3 इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर 1च. देअरफोर हा जो 1 आहे तो आपण घेऊया लेफ्ट हँड साईडला, तो सबट्रॅक्ट होईल इज इक्वल टू ए बी स्क्वेअर, म्हणजे या ठिकाणी येणार आहे 2 इज इक्वल टू ए बी स्क्वेअर. या ठिकाणी आपल्याला 2 चा स्क्वेअर रूट इज इक्वल टू ए बी स्क्वेअर असं लिहायचं आहे. 2 चा स्क्वेअर रूट फाइंड आउट करणं इरॅशनल नंबरमध्ये येणार आहे, ते सोपं नाहीये. देअरफोर रूट 2 इज इक्वल टू ए बी असं आपण लिहिणार आहोत. तर या ठिकाणी ए बी म्हणजे अपोजिट साईड आहे रूट 2. ओके तर या ठिकाणी आता आपण कॉस सॉरी साईन थिएटा आणि टॅन थिएटा फाइंड आउट करणार आहोत. साईन थिएटा इज इक्वल टू अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. तर या ठिकाणी अपोजिट साईड आपण फाइंड आउट केलेली आहे जी आहे रूट 2, हायपोटेनियस आहे रूट 3. आता यानंतर आपण टॅनचा रेशो फाइंड आउट करूया. टॅन थिएटा इज इक्वल टू अपोजिट साईड अपॉन ऍडजसंट साईड. तर या ठिकाणी अपोजिट साईड आहे रूट 2, ऍडजसंट साईड आहे 1. देअरफोर रूट 2 अपॉन 1 येणार आहे टॅन थिएटा. सो अशा प्रकारे आपण फिफ्थ कॉलम सॉल्व केला आहे. आता आपण पाहणार आहोत सिक्स्थ कॉलम. फर्स्ट आपण हे रेशोज या चार्टमध्ये भरून घेऊया. या ठिकाणी साईन थिएटा होता रूट 2 अपॉन रूट 3 आणि त्याचबरोबर टॅन थिएटा आहे रूट 2 अपॉन 1. ओके अशा प्रकारे. याच्यानंतर फोर्थ कॉलममध्ये आपल्याला सांगितलेलं आहे टॅन थिएटा इज इक्वल टू 21 अपॉन 20. सो टॅन थिएटा इज इक्वल टू 21 अपॉन 20. टॅन थिएटा म्हणजेच काय, अपोजिट साईड अपॉन ऍडजसंट साईड, अपोजिट साईड अपॉन ऍडजसंट साईड. तर या ठिकाणी जी 21 आहे ती आहे अपोजिट साईड थिएटाच्या अँगलची आणि जी ऍडजसंट साईड आहे तर ती आहे 20. आपण ते या राईट अँगल ट्रायंगलमध्ये लिहून घेऊया. सो फ्रेंड्स, तुम्हाला अशा प्रकारचं राईट अँगल ट्रायंगल काढायचं आहे. आता या ठिकाणी इन राईट अँगल ट्रायंगल एबीसी आता आपण पायथागोरस थेरम यूज करणार आहोत. बाय पायथागोरस थिअरम आपल्याला या ठिकाणी एसी फाइंड आउट करायचं आहे, हायपोटेनियस फाइंड आउट करायचं आहे. एसी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. ओके सो या ठिकाणी एसी स्क्वेअर आपल्याला माहिती नाहीये, आपण एसी स्क्वेअर आहे असं एसी स्क्वेअर लिहूया. इज इक्वल टू ए बी स्क्वेअर म्हणजेच 21 स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर म्हणजे 20 स्क्वेअर. ओके सो या ठिकाणी तुम्हाला जर स्क्वेअर माहिती असतील तर तुम्ही स्क्वेअर घेऊन करू शकता किंवा तुम्ही फॉर्म्युला देखील यूज करू शकता. सो या ठिकाणी मला स्क्वेअर माहिती आहेत 441 प्लस 400, त्याच्यामुळे मी या ठिकाणी स्क्वेअरच वापरणार आहे. तुम्ही या ठिकाणी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॉर्म्युला यूज करू शकता. सो ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 441 प्लस 400 म्हणजेच या ठिकाणी 841 येणार आहे ए सी स्क्वेअर. 841 हा 29चा स्क्वेअर आहे. देअरफोर रूट ऑफ 841 29 असल्यामुळे एसी येणार आहे 29. ओके सो या ठिकाणी आपण एसी 29 आहे हे लिहून घेऊया. आता या ठिकाणी आपल्याला साईन थिएटा आणि कॉस थिएटा फाइंड आउट करायचं आहे. सो साईन थिएटा
इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. सो या ठिकाणी जो हायपोटेनस आहे तर तो आहे 29, अपोजिट साइड आहे 21. अशा प्रकारे साइन थिएटा आहे 21 अपॉन 29 आणि त्याचबरोबर आपण सॉरी कॉस थिएटा फाइंड आउट करायचा आहे. कॉस थिएटा इज इक्वल टू ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. तर या ठिकाणी ऍडजसंट साइड आहे 20, हायपोटेनस आहे 29. सो अशा प्रकारे 21 अपॉन 29 आहे साइन थिएटा आणि कॉस थिएटा आहे 20 अपॉन 29. ओके, यानंतर आता आपण सेवन्थ कॉलम सॉल्व करणार आहोत. सेवन्थ कॉलम मध्ये आपल्याला सेम टॅन थिएटा दिलेला आहे. सो आता आपण तो सॉल्व करूया. टॅन थिएटा इज इक्वल टू आहे 8 अपॉन 15. टॅन थिएटा म्हणजेच अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. सो या ठिकाणी अपोजिट साइड येणार आहे 8, ऍडजसंट साइड येणार आहे 15. ते आपण आपल्या राइट अँगल ट्रायंगल मध्ये लिहून घेऊया. ऍडजसंट साइड आहे 15 आणि अपोजिट साइड आहे 8. ओके, आता आपल्याला हायपोटेनस फाइंड आउट करायचं आहे, म्हणजेच एसी फाइंड आउट करायचे आहे. त्यासाठी आपण पायथागोरस थिअरम यूज करूया. इन राइट अँगल ट्रायंगल ए बी सी बाय पायथागोरस थिअरम. ओके, सो एसी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. तर या ठिकाणी ए बी स्क्वेअर आहे 8 स्क्वेअर, बी सी स्क्वेअर इज इक्वल टू 15 स्क्वेअर आणि ए सी स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्या ठिकाणी 8 चा स्क्वेअर आहे 64 प्लस 15 चा स्क्वेअर आहे 225. तर या ठिकाणी आपण 64 प्लस 225 करूया 982. 289 ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 289 आहे. देअरफोर ए सी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 289. 289 चे स्क्वेअर रूट आहे 17. देअरफोर ए सी इज इक्वल टू 17. सो या ठिकाणी आपल्याला ए सी म्हणजेच हायपोटेनियस 17 मिळालेला आहे. आता आपण सीन थिएटा आणि साइन थिएटा आणि कॉस थिएटा काढणार आहोत. सो या ठिकाणी साइन थिएटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. तर या ठिकाणी अपोजिट साइड आहे 8, हायपोटेनियस आहे 17, म्हणजेच 8 अपॉन 17 येणार आहे सीन थिएटा. त्याचबरोबर कॉस थिएटा इज इक्वल टू ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. तर या ठिकाणी ऍडजसंट साइड आहे 15, हायपोटेनियस आहे 17. सो 15 अपॉन 17 येणार आहे कॉस थिएटा. ते आपण चार्टमध्ये देखील लिहिलेलं आहे. आता आपण 8th कॉलम सॉल्व करणार आहोत. 8th कॉलम मध्ये आपल्याला साइन थिएटा दिलेला आहे, आपल्याला कॉस थिएटा आणि टॅन थिएटा फाइंड आउट करायचं आहे. तर या ठिकाणी साइन थिएटा आहे 3 अपॉन 5. साइन थिएटा म्हणजेच अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. या ठिकाणी अपोजिट साइड आहे 3, हायपोटेनस आहे 5. सो आपल्याला या ठिकाणी ऍडजसंट साइड फाइंड आउट करायची आहे, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला बीसी फाइंड आउट करायचं आहे, एसी आहे 5 आणि एबी आहे 3. ओके, सो इन राइट अँगल ट्रायंगल एबीसी बाय पायथागोरस थिअरम एसी स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर. या ठिकाणी एबी स्क्वेअर आहे 5 स्क्वेअर, सॉरी एसी स्क्वेअर आहे 5 स्क्वेअर, एबी स्क्वेअर आहे 3 स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर. 5 चा स्क्वेअर आहे 25, 9 प्लस बीसी स्क्वेअर. या ठिकाणी 25 मायनस 9 येतात 16. सो या ठिकाणी आपण 16 लिहिणार आहोत. 16 इज इक्वल टू बीसी स्क्वेअर. ओके, सो या ठिकाणी 16 इज इक्वल टू बीसी स्क्वेअर आहे, म्हणजेच बीसी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 16. स्क्वेअर रूट ऑफ 16 येणार आहे 4 इज इक्वल टू बीसी. ओके, म्हणजेच 4 आहे बीसी आहे 4. सो या ठिकाणी आता आपण कॉस थिएटा त्याचबरोबर टॅन थिएटा फाइंड आउट करणार आहोत. ऍडजसंट साइड आलेली आहे 4, म्हणजेच या ठिकाणी कॉस थिएटा ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. ऍडजसंट साइड आहे 4, हायपोटेनस आहे 5. देअरफोर 4 अपॉन 5 येणार आहे कॉस थिएटाचा रेशो. त्याचबरोबर टॅन थिएटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. तर या ठिकाणी अपोजिट साइड आहे 3, ऍडजसंट साइड आहे 4. देअरफोर 3 अपॉन 4 येणार आहे टॅन थिएटाचा रेशो.
ओके सो आता यानंतर आपण पाहणार आहोत नाइंथ कॉलम. ओके सो नाइंथ कॉलम मध्ये आपल्याला दिलेला आहे टॅन थिएटा जो आहे 1/2√2. तर आता आपण हे सॉल्व करणार आहोत. तर या ठिकाणी आता आपण लिहूया टॅन थिएटा इज इक्वल टू 1/2√2. तर या ठिकाणी टॅन थिएटा म्हणजेच अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड अपॉन ऍडजसंट साइड. तर या ठिकाणी अपोजिट साइड असणार आहे 1 आणि ऍडजसंट साइड असणार आहे 2√2. ओके अपोजिट साइड आणि ऍडजसंट साइड. आता आपण हेच आपल्या ट्रायंगल मध्ये लिहूया. सो या ठिकाणी अपोजिट साइड आहे 1 आणि ऍडजसंट साइड आहे 2√2. ओके तर या ठिकाणी आपल्याला हायपोटेनस फाइंड आउट करायचं आहे कारण आपल्याला साइन थिएटा आणि कॉस थिएटा फाइंड आउट करायचं आहे. सो त्यासाठी आता आपण लिहूया इन राइट अँगल ट्रायंगल ए बी सी बाय पायथागोरस थिअरम. ओके तर ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. तर या ठिकाणी ए सी स्क्वेअर आपल्याला माहित नाहीये तोच फाइंड आउट करायचा आहे. ए बी स्क्वेअर आहे 1 1 स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर म्हणजेच 2√2 स्क्वेअर. आता या ठिकाणी 2√2 स्क्वेअर म्हणजेच काय तर या 2 चं आपल्याला आहे असं स्क्वेअर करायचं आहे म्हणजेच या ठिकाणी 2 स्क्वेअर × √2 स्क्वेअर अशा प्रकारे ते फॉर्म होणार आहे. तर या ठिकाणी 2√2 चं स्क्वेअर आहे 4 त्याचबरोबर इंटू √2 चं स्क्वेअर. म्हणजे मी आधीच सांगितलं होतं की जेव्हा √2 असेल म्हणजेच या नंबरचा स्क्वेअर करायचा आणि पुन्हा √2 काढायचा तर त्यावेळेस जो नंबर असेल तो आहे असंच राहतो म्हणजे या ठिकाणी फक्त 2 येणार आहे म्हणजेच 1 + 1 चा स्क्वेअर 1. या ठिकाणी 2 चा स्क्वेअर होणार आहे 4 आणि √2 चा स्क्वेअर म्हणजे फक्त 2 येणार आहे कारण जेव्हा आपण √2 चा स्क्वेअर काढणार तेव्हा एकतर त्याचा स्क्वेअर रूट काढायचा पुन्हा त्याचा स्क्वेअर करायचा म्हणजे तेच उत्तर येणार आहे. ओके तर ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 1 + 4 × 2 1 + 4 × 2 4 × 2 8 + 1 म्हणजेच 9. ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 9 देअरफॉर ए सी इज इक्वल टू √√9. √9 म्हणजेच 3 येणार कारण 9 कोणाचा स्क्वेअर आहे तर 3 चा स्क्वेअर आहे. देअरफॉर ए सी आलेला आहे 3. आपण या ठिकाणी लिहूया हायपोटेनस ए सी आहे 3. ओके आता या आधारावरती आपण सिन थिएटा आणि कॉस थिएटा फाइंड आउट करणार आहोत. सो सिन थिएटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. या ठिकाणी अपोजिट साइड आहे 1 हायपोटेनस आहे आता आपण फाइंड आउट केलं 3 म्हणजेच 1/3 येणार आहे सिन थिएटाचा रेशो. त्याचबरोबर कॉस थिएटा इज इक्वल टू येणार आहे ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. या ठिकाणी ऍडजसंट साइड आहे 2√2 आणि हायपोटेनस आहे 3. ओके सो अशा प्रकारे आपला रेशो आपण फाइंड आउट केलेला आहे. सो फर्स्ट रेशोमध्ये रेशो आहे म्हणजे सिन थिएटरचा रेशो आहे 1/3 आणि कॉस थिएटरचा रेशो आहे 2√2/3. ओके सो अशा प्रकारे आपण हा पूर्ण टेबल सॉल्व्ह केलेला आहे. तुम्ही तो पाहू शकता पूर्ण टेबल एकाच वेळेस आणि तो कसा सॉल्व्ह केला हे आपण आताच पाहिलं. ओके सो तुम्ही हा टेबल पाहू शकता त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. फ्रेंड्स अशा प्रकारे आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन 3rd क्वेश्चन आणि 4th क्वेश्चन नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. सो फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते लाईक करून कमेंट करून सांगू शकता. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. टिंग टिंग. सो फ्रेंड्स थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.